राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवसेंदिवस संप चिघळत चालला असून राज्य सरकारकडून संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात येत नसून पण यातच जर दिवसेंदिवस प्रवाशांचे हाल बेहाल होत आहे. नेमक्या एन सणासुदीला या संपामुळे प्रत्येकी बस स्थानकावरील परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेली होती. मग यातच तो प्रवासी मात्र काय करणार असा प्रश्न उद्भवत असतो. संप दरम्यान नागपूर गणेशपेठ बस स्थानकाची जर आपण परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत दयनीय आहे. कर्मचारी बस स्थानकावर आंदोलनादरम्यान आपला वेळ काढताना आपल्याला सहजरित्या पाहायला मिळणार. नेमकी बस स्थानकाची परिस्थिती पूर्णपणे कशा पद्धतीने आहे याबद्दलचा शंखनाथचा एक विशेष रिपोर्ट. आपल्या सर्वांना माहिती आहे सर की आतापर्यंत विविध क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे संप पुकारले जातात पण संप हा नुकताच एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, पाच दिवस, आठ दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आता जे एस टी कर्मचाऱ्यांनी जो लढा विलिनीकरणाचा मोहीम सुरू केली आहे तर ती कितपत कुठपर्यंत सुरू राहणार आहे? ठीक आहे मॅडम, जोपर्यंत आमचा लढा आहे जो विलिनीकरणाचा तोपर्यंतच राहणार आहे आणि आम्ही आता याच्या पुढे मागे हटणार नाही. बस एवढंच मला बोलायचं आहे. बाकी सरकार आता त्यांच्याकडे दिलं आहे सगळं. आज किती दिवस झाले जो लढा? आज दहावा दिवस आहे आमचा. आज आमचा दहावा दिवस आहे. आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे थेट की सगळेजण जेवणाची व्यवस्था पासून तर खाण्यापिण्याची व्यवस्था सगळं इथेच आहे. तर हे खरंच तुमच्या मते, जसं आता सगळ्यांना परिवार असते, तुम्हाला पण परिवार आहे, तर तुमच्या मते हे योग्य आहे का की सरकारने कुठपर्यंत तुमचा न्याय मिळवून द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. आणि कसं आहे, आम्ही आज आमचे मुलं बाळं वगैरे सगळं घरी सोडून इथे रात्र दिवस राहत आहोत. त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि आमचं विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे जाणार नाही. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? निलंबन करण्याचे जे आदेश काढलेले आहेत ते कर्मचाऱ्यांना भयभीत करण्याकरता काढलेले आहेत. कारण की आमचा जो लढा आहे तो मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने शासनामध्ये काही बैठकाही सुरू आहेत. परंतु असं असतानासुद्धा यांनी निलंबनाचे आदेश काढलेले आहेत. निलंबन कोणाला केलेलं आहे? यांनी निलंबनामध्ये जे उल्लेख केलेला आहे की एस टीचं नुकसान होत आहे आणि तुम्ही जे कर्मचारी ड्युटीवर येण्यास तयार आहात त्यांना तुम्ही उचकत आहे की तुम्ही ड्युटीवर जाऊ नका. अर्थात कोणीही कोणाला काही म्हणत नाही आहे. जो तो कर्मचारी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा शासनात विलिनीकरण झालं पाहिजे यासाठी तो स्वतःहून संपामध्ये सामील झालेला आहे. अर्थात यांनी चुकीच्या कलमा लावून सस्पेंड करण्याचं एक मार्ग यांनी अवलंबलेला आहे की यांना कशा तरी भयभीत करायचं आणि यांना ड्युटीवर जॉईन करायला लावायचं. अशा पद्धतीचा मार्ग यांनी सुरू केलेला आहे. आणि आपल्याला हे पण पाहायला मिळालं आहे की जसं आता एस टी बसेस बंद आहेत तर जे प्रायव्हेट बसेस आहेत, टॅक्सीज आहेत, त्या आपल्याला थेट बसस्टॉपच्या आतमध्ये उभी राहताना दिसत आहेत. आणि त्यांचे जर आपण साधारणतः एक विचार केला, जर एस टी महामंडळाचं भाडं जर हे 100 ते 150 किंवा 200 असेल तर ते त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट भाडं आकारलं जात आहे. तर हे खरंच योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, योग्य कसं राहील? प्रशासनाच्या दालनामध्ये खाजगीकरण येईल हे योग्य कसं राहील? याच्यामुळे एस टीची प्रतिमा मलिन होत आहे ना. ज्या ज्या वेळेला कर्मचाऱ्याच्या हातून कोणतेही नुकसान होते त्या त्या वेळेला एस टीच्या कागदामध्ये हा उल्लेख केला जातो की एस टीची प्रतिमा मलिन होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या एस टी महामंडळाच्या सर्व नागपूर महाराष्ट्राच्या बसस्थानकावर एक स्पीकर अलाउन्स करतात. त्या स्पीकरमध्ये बोलले जाते की खाजगी वाहन किंवा कंत्राटदाराकडून सावध राहा, तुमची फसवणूक होऊ शकते. मग आज तुम्ही खाजगी वाहनाला आणून किंवा एजंटला आणून फसवणूक करत नाहीत आहे का? आणि त्यांच्यानुसार आज एस टीचे जे भाडं आहे ते 200 आहे, ते 400 रुपये तुम्ही अवलंबून कोणाची फसवणूक करून पाहतात? कर्मचाऱ्यांची की प्रवाशांची? मग हा पैसा कोणाचा आहे?